पनवेल महापालिका खिडूकपाडा गावातील विकासांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विकास कामांच्या शुभारंभावेळी केले. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत खिडूकपाडा येथे विकास कामे होणार आहेत. या कामांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील खेडूकपाडा गावामध्ये गटारे बनविणे व स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे ही कामे 75 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, माजी सरपंच शशिकांत शेळके, आशिष कडू, शंकुनाथ भोईर, निलेश भोईर, प्रभाकर उल्वेकर, राहुल उल्वेकर, अमर उल्वेकर, संजय उल्वेकर, पुंडलिक उल्वेकर, कमलाकर भोईर, कमलाकर धर्मा भोईर, सखाराम कमलाकर, विष्णू भोईर, विष्णू उल्वेकर, वासुदेव उल्वेकर, लक्ष्मण ठाकूर, विनोद पाटील, शरद उल्वेकर, मिन्नाथ भोईर, उमेश भोईर, कुणाल भोईर, सूरज गोंधळी, चंद्रकांत उल्वेकर, रवी उल्वेकर, संयोग उल्वेकर, मयूर उल्वेकर, बाबू उल्वेकर, धनाजी उल्वेकर, हरिश्चंद्र उल्वेकर, सोमनाथ उल्वेकर, नवनाथ उल्वेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याच्या दृष्टीने किती सांगता आम्ही इथं सांगता इथे प्रयत्न करत असतो याबद्दल आताच हरेश केणीजी यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मी सांगेन की खेडूतपाड्यामध्ये जेव्हा जेव्हा मी आलेलो आहे, जेव्हा जेव्हा मी या इथे गावामध्ये आलेलो आहे, त्यावेळेला साठी या इथे असलेल्या साधन सुविधांच्या बद्दलचं असलेला एक सांगता इथे तुटवडा हे पाहून खरोखर सांगता नेहमीच मला सांगता याच्याबद्दल मला खिन्नता वाटायची की मग पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे तर मग या गावाला फायदा का झालेला आहे. आणि त्याच्याचमुळं अगदी फक्त सांगता खिडूकपाडा असेल, पनवेल महानगरपालिकेमधली सर्व गावं या इथे, मग सांगता या इथे मग नाले असावेत, चांगल्या प्रकारचे रस्ते असावेत, चांगल्या प्रकारचे सध्या इथे पाण्याची टाकी आणि पाण्याच्या लाईन्स असाव्यात, इथं पुरेचं पाणी असावं आणि त्याच्याचबरोबर समाज मंदिर असेल, मार्केट असेल, यांना जास्तीत जास्त प्राधान्य देणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि मी आपल्याला या इथे सांगू इच्छित आहे की पुढील 3 महिन्यामध्ये या सर्वांची कामं निघतील या दृष्टीने आम्ही सांगता या इथे प्रयत्नशील असणार आहोत. नक्कीच यामध्ये मी आता तुम्हाला इथे मी सांगताना मी आता इथे रस्त्याचं मी सांगितलेलं आहे किंवा या इथं मी पाण्याच्या लाईनचं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे पुरेचे पाणी, पाण्याची टाकी असेल किंवा पाण्याची लाईन असतील याच्यामध्ये मला इथे सांगितलं आहे किंवा नाल्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे देण्यास, अजून त्याच्याचबरोबर सांगता इथे विजेचे दिवे असतील आणि त्याच्याचबरोबर स्वच्छतागृह असतील हे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. आपण जर एक चांगल्या प्रकारे आम्हाला जर या इथे जागा ही आम्हाला जर उपलब्ध करून दिली, एक अंदाजे सांगता 5 गुंठ्यापर्यंतची जागा जर उपलब्ध करून दिली तर आम्हाला नक्कीच सांगता या इथे पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये ह्या समाज मंदिराचं काम सुद्धा इथे काढायला आणि 3 ते 4 महिन्यामध्ये इथं त्याच्यासाठी नारळ फुडायला सुद्धा आम्हाला तेवढाच आम्हाला आनंद असेल. कृपया ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण तेवढा प्रयत्न करावा. शाळेचा सांगता खरोखरच सांगता या इथे जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत या शाळा आहेत या आपल्याकडे हस्तांतरित झालेल्या नाही आहेत हे खरोखर सांगता दुर्दैवाची गोष्ट आहे की ना याचा जिल्हा परिषदेला त्याचा उपयोग आहे आणि ना सांगता येथे सांगता मुलांना सांगता त्याचा फायदा आहे. मग का त्यांनी अशा प्रकारचं हस्तांतरण थांबवलेलं आहे? आपल्याला या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये एकाहून एक चांगल्या प्रकारच्या आदर्श अशा प्रकारच्या शाळा आपल्याला या इथे निर्माण करायच्या आहेत, चांगल्या प्रकारचं शिक्षण हे आपल्याला द्यायचं आहे. आणि या इथं माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील आणि त्याच्याचबरोबर सांगता आम्ही सर्व सहकारी, आम्ही सर्व सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये एक सांगता दृष्टिकोन हा आहे की या शाळेच्या इथे मग सांगता स्टील्टला पार्किंगची व्यवस्था, गावातील गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था आणि पहिला मजला आणि दुसरा मजला या इथे मग सांगता वर्गखोल्या आणि त्याच्याजवळ एक प्रशस्त असं मैदान असं सांगता अशा स्वरूप या शाळेला जर असेल तर नक्कीच सांगता गावातील गाड्यांची व्यवस्था सुद्धा होऊ शकते आणि त्याच्याबरोबरच या इथं आपल्या गावातील मुलांसाठी इथं आपल्याला खेळण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. परंतु खरोखरच सांगता याच्याबद्दल
वाईट वाटतं की सांगता अजूनपर्यंत जिल्हा परिषदेकडून हे हस्तांतरण होऊ शकलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांचं नुकसान होते आहे, परंतु इतर या गावातील पायाभूत सुविधा ज्या मी आता सांगितलेल्या आहेत यांची कामं ही पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये चालू व्हावीत यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्नरत आणि मला विश्वास आहे की याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये नक्कीच सांगता आम्ही आम्हाला यश भेटेल याचा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आतापर्यंत दिलेली साथ ही अत्यंत मोलाची अशी आहे. या गावातील कामांच्या बद्दल आम्हाला नेहमी सांगता शशिकांत शेट्टीजी असतील, अमर पाटीलजी असतील, शंकू असेल, हे सर्वच सांगता नेहमी आम्हाला सांगता या कामांच्या कामं लवकरात लवकर व्हावीत यासाठी सांगता ज्या प्रकार नेहमी सांगता ते प्रयत्नरत असतात. या इथं जी कामं जर सांगता पूर्वी जे सांगता 1.5 कोटीचं काम जे आपल्या नाल्याचं आहे ते जर नीट झालेलं नाही आहे तर लवकरात लवकर पुढच्या काळामध्ये मी आपल्या इंजिनियरला घेऊन पुन्हा एकदा सांगता त्याच्यावरती व्हिजिट देऊ आणि का सांगता हे काम शिकलेलं नाही आहे या दृष्टीने पुढील 10 दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण कार्यवाही चालू करूया. आणि त्याच्याच बरोबरीने या इथे कन्सल्टंट कोकणे पाटील त्यांनी सांगता पूर्वी सर्वे घेतलेला असेल पुन्हा त्याला घेऊन येऊ आणि पुन्हा एकदा सांगता आता आपण बोललेलो आहोत त्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाहीला आपण याच्यासाठी सुरुवातसुद्धा करूया एवढंच मी इथं सांगेन. आणि या इथं सांगता आपण इथं बोलवलं आतापर्यंत आमचा जो सहता आपण इथं विश्वास टाकलेला आहे पुढील काळातसुद्धा आपला विश्वास आपलं सहकार्य अशाच प्रकारे आमच्या पाठीशी असू द्या एवढंच मी इथं आपल्याला सांगेन. आणि इथे आपण जो मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करेन. धन्यवाद. मागच्या वर्षी मला वाटतं आमदार साहेबांच्या हस्ते आपण या गावातील काही कामांचे उद्घाटन केले होते. त्यावेळी साहेबाई आणि आपण सगळी जाहीर केली होती की ह्या गावासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते आपण करू आणि त्यावेळी आपण जाहीर केले होते तुम्हाला आता त्या वर्षभरात आपण ही कामं आपली करू आणि त्याचीच प्रायश्चित्ती म्हणून एका वर्षाच्या आत आपण या ठिकाणी जवळजवळ 75 लाखाची ही 2 कामं आपण केलेली आहेत. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेशदादा ठाकूर साहेब यांची संकल्पना आहे की पनवेल शहर हा नवी मुंबईच्या धर्तीवर गेला पाहिजे आणि नवी मुंबई ज्या प्रकारे देशातील पहिला नंबर दुसरा नंबर येतो त्याच पद्धतीने आपलं हे शहर नव्याने महापालिका झाल्यानंतर एक चांगलं ध्येय घेऊन ह्या शहराचा विकास करण्याचं काही ध्येय ठेवलं आहे आणि या शहरात आपण जी नवी मुंबई महापालिकेचं जे मुख्यालय आहे त्या धर्तीवर आपलंही त्याच्यापेक्षा सुंदर मुख्यालय आपण कामी चालू भूमिपूजन आणि कामी चालू केलेले आहेत. विविध कामं आपण 2 वर्ष आपले करूनच गेले आणि पहिला 1.5 वर्ष नवीन महापालिका अनुभव 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध विकास कामे या महापालिकेच्या माध्यमातून आपण केलेली आहेत. नक्कीच या ठिकाणी आपले नगरसेवक चंद्रकांताई शेळके मॅडम आणि त्यांचे पती काका शेळके सतत या प्रभागावर लक्ष देत असतात आणि ह्या गावातील विकास कामांवर त्यांचं लक्ष असून सतत पाठपुरावा करत असतात. परिषदांकडे सतत पाठपुरावा असतो, महापौर मॅडम असतील त्यांच्याकडे इथल्या अधिकाऱ्यांकडे, कारण कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय ही कामं होत नाही.